काढलं 15.3. त्याच्यामध्ये एक आकृती काढून घेतली का तुम्ही? चौकोन ए बी सी डी लेंथ ए बी 13 सेंटीमीटर, नंतर बी सी 9 सेंटीमीटर, ए बी 8 सेंटीमीटर. तर आपल्याला या चौकोन एबीसीडीचं क्षेत्रफळ काढायचं. झाली आकृती काढून. आता बघा चौकोन एबीसीडी. आता हा चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे. हा समलंब चौकोन कसा आहे तर त्याच्या या ज्या दोन बाजू आहेत समोरासमोरील त्या समांतर आहेत. ज्या वेळेला समोरासमोरील दोन बाजू किंवा समांतर बाजूची एक जोडी असते त्या चौकोनाला आपण म्हणतो समलंब चौकोन. आणि ही बाजू असम समांतर म्हणजे माहिती आहे ना की ज्या रेषा एकमेकींना छेदत नाही त्यांना आपण म्हणतो समांतर रेषा. कारण ही समांतर बाजूची एक दोन आणि या असम. आणि मग आपल्याला याचं या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं. आता समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 गुणिले समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले उंची. हे सूत्रे समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले त्याला म्हणायचं आता याच्यामध्ये किमती म्हणा समांतर बाजू म्हणजे 13 + 9 गुणिले 8 झाली 8. आता बेरीज करा. चौकोन एबीसीडीचं चौकोन एबीसीडी समलंब त्याचं क्षेत्रफळ बरोबर 88 चौरस सेम लिहून घ्या. उदर
उदाहरण क्रमांक 2 एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूची लांबी अनुक्रमे 8.5 सेंटीमीटर व 11.5 सेंटीमीटर आहे त्याची उंची 4.2 सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा आता आपण जे उदाहरण सोडवलं तसंच ते उदाहरण सोडवायचं इथे सुद्धा आपल्याला विचारले समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आणि त्याच्यामध्ये आपल्याला समांतर बाजूच्या लांबी दिलेली आहे 2 आणि उंची पण दिली आणि क्षेत्रफळ काढायचं असं सगळं सूत्र लिहून घ्या नंतर घ्या 1/2 गुणिले ज्या समांतर बाजू दिलेल्या आहेत त्या लांबी घ्या उंची किती दिली 4.2 8.5 अधिक 11.5 ज्याला कशा चिन्ह असतो त्याला बेरीज किंवा वजाबाकी करताना समांतर बाजू चिन्ह खाली दशांश चिन्ह द्यायचे आता यांची बेरीज 5 आणि 5 10 अच्छा 8 आणि 2 10 आणि 2 किती आले 20.0 द्या गुणिले 4.2 वेग वेगाई 10 गुणिले 4.2 आता तुम्हाला माहिती आहे की दशांश चिन्ह असल्यानंतर आता आपण 10 ने गुणलं इथं 1 झाल्यानंतर दशांश चिन्ह हे दशांश चिन्ह पुढे जातं 1 गण 10 ने गुणल्या 100 ने गुणल्या आपण तर ते दशांश चिन्ह 2 वर पुढे 1000 ने गुणलं 3 10000 ने गुणलं 4 कारण जेवढे शून्य तेवढं गर्दी दशांश चिन्ह पुढे जातं माता इथं आपण 42 हे दशांश चिन्ह इकडे गेलं झाले नाही 42 चौरस उदाहरण क्रमांक 3 उदाहरण क्रमांक 3
चौकोन पी क्यू आर एस हा समद्वी भुज समलंब चौकोन आहे. चौकोन पी क्यू आर एस PQ बरोबर 7 सेंटीमीटर आणि दोन्ही बाजूंमधील अंतर आहे हे 4 सेंटीमीटर. आणि हे SM बरोबर 3 सेंटीमीटर. आकृती काढून घ्या. आता इथे या खुणा केल्या. या खुणांचा अर्थ काय आहे? या दोन्ही बाजू एकरूपे समान आहे. या दोन्ही बाजू यांची लांबी सारखी आहे. ती लिहून घ्या बाजूला. लेस पी एस बरोबर ने क्यू आर नंतर रेक क्यू एन काढून घ्या. रेक क्यू एन लंब बाजू आपण काढून घेतलेले इथं आपल्याला दिले होते पी क्यू बरोबर 7 सेंटीमीटर. लेन एस एन बरोबर 3 सेंटीमीटर. ही बाजू काढून घ्यायची. क्यू एन हा लंब काढायचा एस आर. या चिन्हाचा अर्थ काय आहे? लंब. आता दोन त्रिकोण तयार झाले बघा. त्रिकोण पी एम एस आणि त्रिकोण क्यू
N R हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण तयार झाले यांच्यामध्ये बर्ण पी एस एकरूप कर्ण क्यू आर बाजू पी एम एकरूप बाजू क्यू एन बघा इकडे लक्ष द्या आता आपण इथे हा लंब काढल्यामुळे हे दोन त्रिकोण तयार झाले हा एक त्रिकोण आणि हा इथे 90 अंशाचा कोन आहे त्यामुळे हे दोन्ही त्रिकोण कुठले झाले काटकोन त्रिकोण म्हणजे हा त्रिकोण बी एम एस त्रिकोण क्यू एन आर याच्यामध्ये हा कर्ण झाला या त्रिकोणाचा हा कर्ण झाला म्हणजे कर्ण पी एस आणि कर्ण क्यू आर हे दोन्ही कसे समान एक रूप आहे नंतर ही उंची सुद्धा सारखीच आहे ना म्हणजे पी एम आणि क्यू एम हे सुद्धा कशी आहे ना समान एक रूप आहे बरोबर मग आपल्याला इथं हे दोन्ही त्रिकोण त्रिकोण पी एम एस एकरूप त्रिकोण क्यू एन आर हे एकरूप दाखवले कसोटी कुठली येणार कर्ण भुजा कसोटी बरोबर आहे ना कर्ण भुजा कसोटी माहिती आहे ना काटकोन त्रिकोण जर एकरूप असेल तर त्याला काय म्हणतो आपण कर्णभुजा कसोटीनुसार ते त्रिकोण एकरूप आहे जर त्यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन म्हणजे काटकोन असेल तर म्हणजे दोन्ही त्रिकोण एकरूप आहे कुठल्या कसोटीनुसार कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहे मग आता इथं आपल्याला ही बाजू बाजू असेल ही 3 सेंटीमीटर आहे म्हटलं ही सुद्धा किती येणार आहे का नाही उरलेली संगत बाजू बाजू एस एम एकरूप बाजू आर एम संगत बाजू म्हणजे ती पण किती आहे ना 3 सेंटीमीटर आता हा चौकोन बघा पी एम एन क्यू हा चौकोन तयार झालेला आहे हे त्रिकोण आपण हे काढल्याची बाजू हा चौकोन तयार झाला हा चौकोन कुठला तयार झालाय आयत पी एम एन क्यू हा कुठला तयार झालेला आहे आयत तयार झाला कारण आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात एक माते ही सात आहे म्हटल्यावर ही पण किती येणार सात ही चार म्हटल्यावर ही म्हणून हा कुठला चौकोन तयार झाला आयत कळलं आता आपल्याला पी क्यू आर एच क्षेत्रफळ काढायचं याच्यामध्ये तेवढं Thank you.
आता ही बाजूची लांबी काढायची एस आर. आता आपल्याला कशाचं काढायचं क्षेत्रफळ पी एस एन क्यू किंवा काय नाव दिलेले आपल्याला याच्यामध्ये पी क्यू आर एस. हा पी क्यू आर एस एस एन पी क्यू आर एस क्षेत्रफळ त्याच्यामध्ये ही बाजू आधी काढली पाहिजे ना आपल्याला कारण हा चौकोन कुठला आहे समलंब म्हटल्यावर या दोन बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले उंची काढा. मग बाजू एसआर. आता बघा बाजू एसआर कशी काढणार तीन अधिक सात अधिक एवढे त्याची बेरीज करावी लागणार तीन अधिक सात अधिक तीन म्हणजे किती आहे तेरा तेरा सेंटीमीटर आहे. मग आता सूत्र लिहायचं आपल्याला समलंब चौकोन पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले उंची एक छेद दोन. आता समांतर बाजू आल्यात आपल्या ही सात आणि ही तेरा पूर्ण किती आली आपली तेरा म्हणजे सात अधिक तेरा उंची किती आहे चार तेरा सात वीस गुणिले तेरा दहा गुणिले चार दहा चाळीस चौरस सेवा. बघा आपल्याला पी क्यू आर एस चं क्षेत्रफळ काढण्यासाठी आधी काय करावं लागलं एसआर काढावी लागली त्यासाठी आपण हा लंब काढू हा लंब काढला या दोन्ही बाजू सारख्या झाल्या मग हे तिन्हीची आपण बेरीज करून ही बाजू काढू आणि मग आपल्याला याचं क्षेत्रफळ काढतो कारण आपल्याला एसआर दिली होती का आधी नाही मग आपल्याला याच्यावरून ही एसआर काढली आपण आणि मग क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं होती अशा पद्धतीने आपण हे क्षेत्रफळ काढलं. आता किती उदाहरणं झालीत आपली तीन किती उदाहरणं होती याच्यामध्ये तीन आपली तिन्ही उदाहरणं झाली पुढच्या तासाला आपण पुढच्या ठीक आहे. आता कुठला तास आहे तुमचा कोकणी सर येतात की नाही माहिती नाही आता